श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये आपल्याला काही झाडे आहेत ज्यांना स्पर्श करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी पाच झाडे पाहणार आहोत तर या पाचपैकी कोणत्याही एका झाडाला किंवा शक्य असेल तर पाचही झाडांना तुम्हाला दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये एकदा का होईना परंतु स्पर्श करायचा आहे या झाडांची पूजा करायची आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच दिवसापासून आपली काही कामे अडकलेली असतात किंवा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा जरी आला तरी तो खर्च जो आहे तर तो पटकन होतो पैसा येण्याअगोदरच तो खर्च होण्याच्या वाटा ठरलेल्या असतात त्याचप्रमाणे काही केले आपले कर्ज जे आहे तर ते फिटत नाही कर्ज वाढतच असेल अशा समस्या असतील तरीसुद्धा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे म्हणजे या झाडांची आपल्याला एका योग्य यो विशिष्ट प्रकारे पूजा करायची आहे आणि या झाडांना आपल्याला स्पर्शसुद्धा करायचा आहे तर अशी कोणती झाडे आहेत तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता ही पाच जी झाडे आहेत तर त्यापैकी पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस जी आहे तर ती असतेच आणि दररोज आपण तुळशीची पूजा सुद्धा करत असतो परंतु दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये आपल्याला खास करून तुळशी मातेला दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा तर यासाठी आपल्याला या, या वस्तू अर्पण करायच्या आहेत तुळशीला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे श्रीकृष्ण आणि श्री विष्णू तर यांना तुळशी अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे आपल्या दारामध्ये जर तुळस असेल तर कधीही वास्तुदोषाचा प्रभाव जो आहे तर तो राहत नाही आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहत असते परंतु आपल्याला एका योग्य प्रकारे तुळशीची पूजा जी आहे तर ती करणेसुद्धा गरजेचे आहे दिवाळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण जी तुळशीची पूजा करणार आहोत तुळशीला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला तुळशीला एक चमचाभर कच्चं दूध अर्पण करायचं आहे दूध हे कच्चे असावे तापवलेले नसावे किंवा आपण जे तांब्याभर पाणी रोज अर्पण करत असतो तर त्यामध्येच आपल्याला चमचाभर कच्चे दूध मिक्स करून ते पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू तुळशी मातेला लावायचं आहे आणि यानंतर चिमूटभर हळदसुद्धा अर्पण करायची आहे बघा हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे चिमूटभर हळद अर्पण करायला विसरायचं नाही तर अशा प्रकारे चमच्याभर कच्चे दूध आणि चिमूटभर हळद ही तुळशीला अवरजून अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत ओ नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि संध्याकाळी आपल्याला दररोज पाच दिवस तुपाचा दिवा लावायचा आहे आपण पंत्या वगैरे लावतो परंतु तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे शक्यतो गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि यामध्ये आपल्याला आवरजून दोन फूल असलेल्या लवंगा अखंड अशा फूल असलेल्या दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते आणि दररोज संध्याकाळी हा दिवा लावल्यावर सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रा प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेची या पाच दिवस योग्य प्रकारे पूजा जी आहे तर ती करायची आहे आवजून वस्तू अर्पण करायची आहेत आता यानंतर दुसरं जे झाड आहे तर ते झाड म्हणजे जांभळीचे झाड जांभळीच्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मी वास करते दिवाळीचे पाच दिवस आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे आपल्याला तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सात प्रदक्षिणा आपल्याला जांभळीच्या झाडाला घालायचे आहेत आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून तिने आपल्या घरामध्ये आगमन करावं आणि आपल्या घरामध्ये स्थिर व्हावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतरचं जे झाड आहे तर ते म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीचे जे झाड आहे तर यालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे बघा ज्याप्रमाणे बेलाचं झाड असेल वडाचं झाड असेल आंब्याचं झाड असेल तर याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे तर त्याचप्रमाणे केळीच्या झाडालासुद्धा धार्मिकदृष्ट्या महत्त्व धार्मिक आहे आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे विष्णू आणि लक्ष्मी तर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला खास करून ही पूजा करायची आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक झाडाची पूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करूनच ही पूजा करायची आहे तर केळीच्या झाडाखाली सुद्धा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर या झाडाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे औरजून पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे केळीच्या झाडाला नैवेद्य दाखवताना नेहमी तो पिवळ्या रंगाचा दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही पिवळ्या रंगाची फुले सुद्धा अर्पण करू शकता आणि या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं स्मरण करत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर अशा प्रकारे केळीच्या झाडाची पूजा सुद्धा दिवाळीमध्ये एकदा का होईना करायची आहे यानंतरचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड आपण ज्याला शमी वृक्ष म्हणतो तर शमीचं झाड सुद्धा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं मानलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी बरेच लोक काय करतात तर सोने चांदी खरेदी करण्यापेक्षा शमी वृक्ष जो आहे तर तो खरेदी करत असतात कारण शमीचं जे झाड आहे तर ते झाड सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान मानलं जातं त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही हे झाड जे जा आहे तर ते खरेदी करू शकता आणि तुमच्या घरामध्ये लावू शकता आणि या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे म्हणजे दिवाळीचे पाचही दिवस तुम्ही पूजा करा परंतु पाच दिवस शक्य नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी मात्र आवरजून तुम्ही शमी वृक्षाची पूजा जी आहे तर ती करू शकता शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला आरोग्यदायी फायदे सुद्धा होत असतात त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही वेदना आहेत तर त्या सुद्धा नष्ट होत असतात प्रभू श्रीरामांनी सुद्धा शमीच्या झाडाची पूजा केली होती त्याचप्रमाणे पांडवांनी वनवासात असताना त्यांची शस्त्रे या झाडावरच लपवली होती आणि म्हणूनच शमी वृक्ष जो आहे तर तो शक्तिशाली मानला जातो शमीच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे शमीच्या झाडाला सुद्धा आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे शमीपत्र जे आहे तर, तर ते आपण जर शंकरांना अर्पण केले तर ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं एखाद्या चांगल्या कामासाठी जाताना आपण जर या वनस्पतीचं दर्शन केले तर आपले जे काम आहे तर ते मार्गी लागते त्याचप्रमाणे शमीच्या झाडाची जर नित्य पूजा केली तर सर्व वेदना आणि समस्या नष्ट होतात आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते परंतु रोजच्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला शमीच्या झाडाची दररोज पूजा करणे शक्य नाही आणि म्हणूनच दिवाळीमध्ये तुम्ही पाच दिवस सलग जे दिवाळीचे आहेत तर ते तुम्ही या शमीच्या झाडाची पूजा करू शकता किंवा जरी पाच दिवस शक्य नसेल तर एकदा का होईना परंतु या शमी वृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे शेवटचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळ वृक्षसुद्धा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे वास्तव्य असते पिंपळाच्या झाडाची पूजा करताना नेहमीच ती प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला करायची आहे काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे एक चमचाभर किंवा एक कपभर कच्चं दूध जे आहे तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि एक कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचंच तेल वापरायचं आहे चार वाती आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली जाऊन सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला पण जे पाणी घेतलेलं आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू त्यानंतर अक्षता आणि त्यानंतर आपल्याला फुल वगैरे अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे यानंतर थोडा वेळ आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली बसायचा आहे पिंपळाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे जी आपली पैशासंबंधीची इच्छा आहे तर ती तुम्ही सांगून झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये तिने आगमन करावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला पिंपळाची पूजा वगैरे झाल्यानंतर घरी परत यायचं आहे आणि प्रत्येक झाडाची जेव्हा आपण पूजा करून घरी येणार आहोत तर त्यावेळेला मागे वळून आपल्याला पाहायचं नाही आता बघा नरक चतुर्दशी जी आहे तर ती गुरुवारी आहे तर या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची विशेष करून पूजा करू शकता यानंतर शनिवारी आहे दिवाळी पाडवा तर या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता तर अशा प्रकारे जरी आपण पूजा केली तरीसुद्धा आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील